32 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या, कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं CNC मशीन। या मशीनद्वारे चष्मा फिटिंग, लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे तपासणी, डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच, तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन, तेही नयन चष्मावालामध्ये। या ठिकाणी 3D रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपी क्वालिटी कंट्रोल सुविधा। तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला, जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर। 88 87 47 25 आणि 82 75 92 99 94। भातोडी पारगाव या ठिकाणी लग्नात दोन गटांमध्ये झालेल्या भांडणाचे पडसाद नगर शहरातील केडगाव या ठिकाणी उमटल्याचं पाहायला मिळालं। शिंदे गटाचे शहराध्यक्ष दिलीप सातपुते यांच्या हॉटेलवर भाजपा समर्थकांनी तुफान दगडफेक केल्यामुळं एकच खळबळ उडाली होती। यामुळं दिलीप सातपुते यांच्या समर्थकांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं, तर घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात झाला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं। 14 फेब्रुवारीच्या रात्रीच्या सुमारास चारचाकी वाहनांमध्ये येऊन सुमारे 50 ते 60 अनोळखी व्यक्तींनी रंगोली हॉटेलसमोर असलेल्या वाहनांचं नुकसान करत हॉटेलवर दगडफेक केली। यामध्ये वाहनांचं आणि ग्राहकांचं मोठं नुकसान झालंय। काल दिनांक 14/2/2023 रोजी रात्री 10 वाजताच्या दरम्यान हॉटेल रंगोली खेडगाव समोर चौकामध्ये काही इसमांनी दगडफेक केल्याबद्दलची फिर्याद विठ्ठल नानाभाऊ सातपुते यांनी पोलीस स्टेशनला दाखल केलेली आहे। त्यांच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे। या गुन्ह्याची पार्श्वभूमी म्हणजे आज या घटनेच्या अगोदर साधारण 2 तासापूर्वी ग्रामीण भागामध्ये एका लग्नाच्या कार्यक्रमामध्ये दोन गटामध्ये जरा बाचाबाची झालेली होती आणि त्याचं पर्यवसान म्हणून या रंगोली हॉटेलसमोर दगडफेक झालेली आहे। 50 ते 60 लोकांनी त्या हॉटेल रंगोलीच्या समोर दगडफेक केली, त्यामध्ये हॉटेल रंगोलीसमोर लागलेल्या ग्राहकांच्या 3 ते 4 चारचाकी वाहनांच्या काचा पूर्ण नुकसान झालेले आहे आणि फिर्यादी विठ्ठल नानाभाऊ सातपुते यांच्याही पायाला दगड लागलेला आहे। ते त्यामध्ये किरकोळ जखमी झालेले आहे। त्यावरून पोलीस स्टाफ तत्काळ तिथे पोहोचून परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे। गुन्हा दाखल करून तपास करत आहोत, बंदोबस्त लावलेला आहे। सध्या संपूर्ण एरियामध्ये शांतता आहे। गुन्हा नंबर 153/2023, कलम 143/47, 148/149, 336/427 आणि मुंबई पोलीस कायदा कलम 37(1)(3) उल्लंघन 135 प्रमाणे 50 ते 60 लोकांविरुद्ध गुन्हा दाखल आहे। केडगाव येथील हॉटेल व्यावसायिक विठ्ठल नाना सातपुते यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले राहणार बुऱ्हाणनगर यांच्यासह 50 ते 60 जणांवर दगडफेक आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास कोतवाली पोलीस करतायत। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर। मोनेटारेक्स अर्थपूर्ण भविष्याचे निर्माते। वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या गुंतवणुकीतून आपल्याला जास्तीत जास्त 8 ते 10% पर्यंत परतावा मिळतो, मात्र स्टॉक मार्केटच्या माध्यमातून आपण कमीत कमी 20 ते 30% परतावा मिळवू शकतो। स्टॉक मार्केटमध्ये 5 वर्षांचा अनुभव असलेली कंपनी म्हणजेच मोनेटारेक्स। डिमॅट अकाउंट ओपनिंग, शेअर मार्केट विषयी सल्ला, स्टॉक मार्केटचं शिक्षण। ठिकाण लोणी सेंट्रल, पहिला मजला, ऑफिस नंबर 35, लोणी। महेश कुसाळकर, संपर्क 76/66/47/05/73। अधिक माहितीसाठी monetarex.co.in या वेबसाईटला भेट द्या।